आणि आता एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येते. रत्नागिरीत भाजपला एकही जागा न दिल्याने भाजप कार्यकर्ते चांगलेच नाराज झालेत. त्यामुळे डॅमेज कंट्रोलसाठी भाजप नेते रवींद्र चव्हाणांवर जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे. रवींद्र चव्हाणांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरीत विधानसभा मतदारसंघनिहाय भाजपचा बैठकांचा धडाका सुरू आहे. तर भाजपच्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी आता चव्हाणांकडून घेतल्या जात आहेत. महायुतीमध्ये जागा वाटपात आमच्यावर अन्याय झाला ही वस्तुस्थिती असल्याचं चव्हाणांनी म्हटलंय. प्रचंड ताकदीने हे सर्वच्या सर्व मतदारसंघ आम्हाला मिळाले पाहिजेत. कोकणामध्ये जास्तीत जास्त मिळाले पाहिजेत हा आग्रह आमचा होता, राहणारच आहे, यात काहीच शंका नाही. परंतु हे सर्व करत असताना महायुती आणि महायुतीच्या सर्व जागा वाटपांमध्ये आम्हालाही या सगळ्या गोष्टीचा विचार करण्याची गरज होती की येणाऱ्या काळामध्ये शीट शेअरिंगमध्ये जे ज्या ज्या ठिकाणी आम्हाला मिळू शकतात त्या ठिकाणच्या आम्हाला मिळाल्या. काही ठिकाणी आमच्यावरती अन्याय झाला ही वस्तुस्थिती जरी खरी असली तरीसुद्धा महायुतीचे सर्व कार्यकर्ते हे अतिशय समजदार आहेत,